आहे राष्ट्रवादी काँग्रेसना मुंबई मध्ये ओबीसी पदाधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन आयोजित केलंय। यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे। तर या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। ओबीसी राजकीय आरक्षणासह ओबीसींच्या इतर विषयावर या अधिवेशनात चर्चा होईल। राज्यभरातील ओबीसी नेते या अधिवेशनाला उपस्थिती लावणार आहेत। पाहुयात पुढची बातमी। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या तिकीट विक्रीतून मध्य आणि पश्चिम रेल्वेनं गेल्या 4.5 वर्षात फक्त 64.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे। मात्र हे उत्पन्न लक्षात घेता केवळ एका लोकलचीच किंमत वसूल झाली आहे। एका वातानुकूलित लोकलची किंमत 55 कोटी रुपये आहे। त्याच्या देखभाल आणि दुरुस्ती तसंच त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी जो खर्च येतो त्या तुलनेत ही एसी लोकल सध्या तरी रेल्वेसाठी पांढरा हत्तीच ठरतीय। पश्चिम रेल्वेवर सध्या 4 एसी लोकल धावत आहेत, यातील 3 लोकलच्या 32 फेऱ्या होतात तर 1 लोकल देखभाल आणि दुरुस्तीसाठी कारशेड मध्ये असते। तर मध्य रेल्वेवर 5 एसी लोकल धावत आहेत, यापैकी 4 लोकलच्या 56 फेऱ्या होतात। त्यातून सध्या उत्पन्न मिळत असलं तरीही ते खर्चाच्या तुलनेत कमीच आहे।